शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर ताजे हवामान परिस्थिती महाराष्ट्रात संदर्भात व्यक्त करणार आहे आपण समोर बघतो की डीप डिप्रेशन बंगालच्या पसरकर तयार झाल्यामुळे अरबी समुद्रातून जोरदार बष्फक्तो वारे खेचले गेल्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे आणि अनेक जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस कोकण किनारपट्टीला मुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येते विदर्भातही काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे हे डीप डिप्रेशन भूभागावर येत असून या डीप डिप्रेशनमुळे महाराष्ट्रातील काही भागात म्हणजे संपूर्ण विदर्भ मराठवाड्याच्या काही पूर्वेकडील भागात आणि दक्षिणेकड काही जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येते आहे की प्रत्यक्ष डिप्रेशन जरी महाराष्ट्रामध्ये प्रवेश करत नसलं तरी देखील त्याचा प्रभाव महाराष्ट्रात तयार होण्याची शक्यता आहे भारतीय हवामान खात्याने ऑगस्टमध्ये साधारण पडणाऱ्या पावसासंदर्भात जो अंदाज व्यक्त केला आहे तो महाराष्ट्रासाठी साधारण असून मध्य प्रदेश उत्तर दिप प्रदेश बिहार झारखंड उरिसा या राज्यात पावसाप्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे तुलनेत महाराष्ट्रात ते कमी राहण्याची शक्यता वर्तवलेली आहे दोन ऑगस्टची परिस्थिती आपण जर बघितली तर विदर्भात काही ठिकाणी आज मुसळधार पावसाची शक्यता आहे डीप डिप्रेशन बहुतांशी मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड ओरिसा या राज्यावर परिणाम करणार आहे त्याच वेळेस आपण बघतो की विदर्भामध्ये मात्र काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उद्या देखील जोरदार पाऊस राहणार आहे कोकण किनारपट्टीलाही जोरदार पाऊस तीन तारखेला राहण्याची शक्यता आहे इतरत्र मात्र हलक्या स्वरूपाचा स्थानिक वातावरण राहणार आहे विदर्भातील पावसात जोर चार तारखेला कमी होईल कोकण किनारपट्टीला मात्र अधूनमधून जोरदार सरी होणार आहेत एकूणच महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण पाच तारखेला कमी होईल परंतु विदर्भ आणि कोकण या ठिकाणी हलक्या सरी होत राहणार आहेत सहा तारखेला पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र या ठिकाणी खंडाचा प्रभाव वाढणार आहे तो सात तारखेलाही राहील आठ तारखेलाही राहील आणि नऊ तारखेलाही राहणार आहे मात्र या दरम्यानच्या काळात पूर्व विदर्भ आणि कोकण या ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी राहणार आहेत दहा तारखेला खंडाचा प्रभाव जरी कमी झाला तरी ढगाळ प्रस्ती दहा तारखेपासून वाढणार आहे पुन्हा पावसाळी वातावरणाचे संकेत आपल्याला अकरा तारखेनंतर येत आहेत पुन्हा बारा तारखेपासून विदर्भ आणि मरा कोकण या विभागात पावसाळी परिस्थिती वाढणार आहे चौदा तारखेपासून महाराष्ट्रातील पावसाचं खंड संपून ढगाळ परिस्थिती पावसाचं अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार व्हायला सुरुवात होणार आहे पंधरा तारखेपासून आपण बघतो कुठेही महाराष्ट्रात आपल्याला पावसाळी खंड दिसणार नाही स्थानिक स्वरूपाचं जोरदार पावसाचं वातावरण पंधरा ऑगस्टनंतर सुरू होणार आहे अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान बंगालच्या उपसागरात नवी सिस्टम तयार होईल जी विशाखापट्टणमच्या दृष्टीने सरकेल आणि जी महाराष्ट्रात जोरदार पावसाचं वातावरण निर्माण करेल हा जो आपला अंदाज आहे तो आपल्याला पंधरा तारखेना बनताना दिसतो आहे म्हणजे थोडक्यात पंधरा तारखेपर्यंत हलक्या स्वरूपात मध्यम स्वरूपात पाऊस पडत राहील परंतु पुन्हा पावसाळी परिस्थिती ही पंधरा ऑगस्टनंतर तयार होणार आहे फक्त महाराष्ट्रामध्ये डीप डिप्रेशनचा पूर्व विदर्भात आणि कोकणात प्रभाव जाणवणार आहे कारण अरबी समुद्रातसुद्धा कमी दाबाचं क्षेत्र दरम्यानच्या काळात तयार होणार असल्यामुळे आणि एक ट्रप लाईन कोकण किनारपट्टीला असल्यामुळे पावसाचं प्रमाण कोकणातही राहणार आहे पूर्व विदर्भातही राहणार आहे चार तारखेला कोकण किनारपट्टीला जोरदार पावसाचं वातावरण कायम राहणार आहे विदर्भातील पावसाचं प्रमाण चार तारखेला कमी होईल पाच तारखेला हे महाराष्ट्रात स्थानिक पावसाळी वातावरण राहील विशेष पावसाचं क्षेत्र महाराष्ट्रात पाच तारखेला असणार नाही सहा तारखेला महाराष्ट्रात विशेष पावसाळी वातावरण असणार नाही सात तारखेला देखील महाराष्ट्रात विशेष पावसाळी वातावरण नाही आठ तारखेला देखील विशेष पावसाळी वातावरण नाही नऊ तारखेला पुन्हा एक कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला तयार होत असल्यामुळे विदर्भात पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे विदर्भाच्या दिशेने आपण बघतो की कमी दाबाचं क्षेत्र सरकत आहे त्यामुळे पुन्हा विदर्भात दहा तारखेला पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता खास करून पूर्व विदर्भामध्ये आहे अकरा तारखेला विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पुन्हा पावसाचं जोरदार आगमन होणार आहे कोकण किनारपट्टीत पाऊस कायम राहणार आहे बारा तारखेला हे कमीदाबाचं क्षेत्र अतिशय प्रभावीपणे मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार या राज्यांवर प्रभाव टाकणार आहे कोकण ते दरम्यान पावसाचं प्रमाण वाढणार आहे तेरा तारखेला देखील महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीला पुन्हा अरबी समुद्रातून काही वातावरण तयार झाल्यामुळे जोरदार पावसाची परिस्थिती राहणार आहे चौदा तारखेला देखील विदर्भाच्या दिशेने जोरदार पाऊस वातावरण राहणार आहे कोकणातही पाऊस राहणार आहे आपण जर डीप डिप्रेशनचा प्रभाव बघितला तर झारखंड छत्तीसगड मध्य प्रदेश बिहार उत्तर प्रदेश या राज्यांवर प्रभाव टाकत हे भारतावर पुढे सरकणार आहे याच्या प्रभावाने अरबी समुद्रातून ओढल्या गेलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे कोकण किनारपट्टीला जोरदार पाऊस पडणार आहे आणि महाराष्ट्रात इतरही ठिकाणी स्थानिक पावसाचं वातावरण तयार व्हायला खूप अनुकूल परिस्थिती निर्माण होणार आहे आणि त्यामुळे साहजिकच पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात राहणार आहे त्यामुळं पाच तारखेपर्यंत आपल्याला पावसाळी वातावरण त्यानंतर दहा तारखेपर्यंत तार तार पावसाचं तार 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 प्रमाण कमी असं एक वातावरण दिसणार आहे जी परिस्थिती जर पुढील दहा दिवस बघितली तर नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूरचा पूर्वेकडील भाग या ठिकाणी पावसात जोर राहणार आहे पाऊस मात्र अकोला अमरावती यवतमाळ वर्धा या जिल्ह्यांमध्ये पुढे हलक्या ते मध्यम स्वरूपात राहणार आहे आपण बघतो छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यातही म्हणजे नाशिक जिल्ह्यातही हलक्या ते मध्यम स्वरूपाचं पाऊस वातावरण दाखवलेलं आहे अहमदनगर आणि बीडच्या दक्षिणी भागातही पाऊसचं उतरून दाखवले सोलापूर लातूर जिल्ह्यातही हलक्या स्वरूपाचे पाऊस होण्याची शक्यता पुढील दहा दिवसामध्ये आहे परंतु हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सांगली जिल्ह्यातही पडण्याची शक्यता दरम्यानच्या काळात आहे मात्र संपूर्ण कोकण किनारपट्टीला रत्नागिरी ते जवळपास पालघरपर्यंत मध्यम ते जोरदार घाट माथ्यावर होणार आहेत पावसाळी परिस्थिती कोकण किनारपट्टी आणि पूर्व विदर्भात या ऑगस्टच्या दहा दिवस राहणार आहे आणि या पावसाच्या प्रमाणात अकरा तारखेपासून अधिक वाढ होण्याची शक्यता आहे आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने पंधरा ऑगस्टपर्यंत जरी पावसाचा प्रभाव नसला तरी पंधरा ऑगस्टनंतर मात्र महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढेल असा अंदाज आहे आपणास आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराज